श्री स्वामी समर्थ नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर। तर बघा विद्यार्थी पालकांसाठी एक आनंदाची बातमी कुठली आहे काय हे तुम्हाला मी या व्हिडिओत सांगणार आहे। चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा। तसेच तुम्हाला शासकीय सर्व GR असतील, 11वी ऍडमिशन प्रक्रिया, 12वी नंतर काय याची सर्व PDF फाइल टेलिग्रामला भेटतील, लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे, किंवा तुम्ही डायरेक्टली गुगलवर nanafoundation.in वेबसाईटला सर्च करू शकता। तर बघा विद्यार्थी पालकांसाठी आनंदाची बातमी या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल, विद्यार्थ्यांना आता शिक्षण नोकरीत 1% आरक्षण, राज्य सरकारचा मोठा निर्णय, जाणून घेऊ पूर्ण अपडेट। राज्य सरकारने अनाथ मुलांना शिक्षण आणि सरकारी नोकरीमध्ये 1% आरक्षण जारी केलेला आहे, खूपच चांगला निर्णय आहे। आपल्याला काय वाटतं या वृत्ताबद्दल कमेंट मध्ये नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, कारण एका शेअरमुळे भरपूर विद्यार्थ्यांचा फायदा होईल आणि आपण कुणा चांगलं केलं परमेश्वर आपला चांगला करेल। 18 वर्ष पूर्ण होण्याआधी आई वडिलांना गमावलेले जे काही मुलं आहेत त्यांना हे आरक्षण लागवणार आहे। तत्कालीन ठाकरे सरकारने याबाबत निर्णय घेतला होता, आता याबाबत आदेश काढण्यात आलेला आहे। यामध्ये मुलांच्या 3 श्रेण्या केलेल्या आहेत, अ ब क, या श्रेणीनुसार ते आरक्षण भेटणार आहे। क श्रेणीतील अनाथ विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी सोडून फक्त शैक्षणिक आरक्षण मिळेल आणि अ आणि ब ला शैक्षणिक प्लस नोकरी विषयक दोन्ही ठिकाणी आरक्षण मिळणार आहे। तर राज्य सरकारचा हा निर्णय 1% आरक्षण लागवणार आहे अनाथ मुलांना, ज्यांचे आई वडील 18 वर्षाच्या आधीच ऑफ झालेले आहेत, वारलेले आहेत, मृत्यू झालेले आहेत, तर अशा मुलांना चांगलं आरक्षण भेटणार आहे। होपफुली व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, कारण एका शेअरमुळे अशा मुलांना भरपूर फायदा होऊ शकतो। जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा। परत भेटूत नवीन अपडेट सोबत। ओके, ठीक आहे, थँक्यू। स्वामी समर्थ।